नमस्कार, डिजिटल प्रवासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून आपण कोरोना संसर्ग, कोरोना विषाणूचा सामना या सगळ्या विषयांवरती कायम ऐकत आलेलो आहे. बरेच संशोधन त्या संदर्भात चालू आहे. या विषाणूचे लस तयार करण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि त्यातलाच अजून एक भाग म्हणजे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात आपल्याला बरीच माहिती विविध माध्यमातून दिली जाते. बरेच आपल्याकडे जे संस्था आहेत, आरोग्य संस्था, तेही याबाबत जनजागृती करत आहेत. पण आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सॅनिटायझरचा वापर आपण करतो. बऱ्याच ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी, आरोग्यनाशक गोष्टींची फवारणी केली जाते. पण प्रत्येक ठिकाणी हे रसायनं वापरणं शक्य असतं का? किंवा प्रत्येक सरफेसवरती जेव्हा विषाणू असतात तर त्यांना नष्ट कसं करायचं, हा प्रश्न आपल्या सगळ्यांमध्येच असतो. तर अशाच आपल्या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला आज उत्तरं मिळणार आहेत. पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे, त्या कंपनीने एक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. हे प्रोडक्ट प्रत्येक ठिकाणच्या सरफेसवरती जेव्हा कोरोनाचे विषाणू असतील तर ते नष्ट करतात, असा दावा कंपनीकडून केला जात आहे. आता ही हे प्रोडक्ट कशा प्रकारे काम करतं किंवा ही मशीन जी आहे ती कशा प्रकारे काम करते आणि आपल्यासाठी ती कितपत उपयुक्त ठरेल याबाबत आपल्याशी आज चर्चा करणार आहेत या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब जंजिरे सर. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला या कंपनीबद्दल थोडी माहिती सांगा, काय कशा प्रकारे काम करतो आपण. नमस्कार, मी भाऊसाहेब जंजिरे, इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीमध्ये आम्ही सतत नवीन प्रोडक्टचं संशोधन करत असतो. आम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल किंवा बायोमेडिकल वेस्ट असेल, या सगळ्यांचं वर्गीकरण असेल किंवा ते बायोमेडिकल वेस्ट संपुष्टात आणण्याचे मशीनरी असतील आणि बायोमेडिकलसाठी लागणारे वेगवेगळे इक्विपमेंट असेल, ते आम्ही आमच्या कंपनीमध्ये विकसित करतो आणि त्याचं उत्पादन करून सर्वसामान्य माणसाला त्याचा कसा फायदा होईल हे आमचं काम आहे. सर, आता आपण या प्रोडक्टबद्दल बोलणार आहोत की आपण कोरोना किलर हे प्रोडक्ट आणलेलं आहे, जे स्पेशली सरफेसवरती जो कोरोनाचे विषाणू असतात ते मारण्यासाठी उपयुक्त ठरतात. तर त्याबाबत आम्हाला काम सांगा की नेमकं काय प्रोडक्ट आहे, ते कशा प्रकारे काम करतं. नक्कीच, कोरोना किलर हे जे डिव्हाइस आहे, हे डिव्हाइस ज्या भागामध्ये आपण लावणार आहात त्या भागामध्ये त्याला आम्ही कॉन्फिगर करतो, त्या भागासाठी त्याला काम करण्यासाठी त्याचं सेटिंग्स करून देतो आणि ते एकदा कॉन्फिगर केलं की त्या भागाला डिसइन्फेक्ट करण्यासाठी, त्या पृष्ठभागाला डिसइन्फेक्ट करण्यासाठी जे काही आयन लागणार आहेत ते आयन निर्माण करण्यासाठी जेवढी ॲम्बेंट एअर लागेल तेवढीच ॲम्बेंट एअर ही मशीन स्वतःमध्ये घेते आणि त्या ॲम्बेंट एअरला आयनमध्ये आयनायझेशनच्या माध्यमातून आयनमध्ये कन्वर्ट करते आणि ते आयन्स त्या परत हवेमध्ये मिक्स होतात, हवेबरोबर ते प्रत्येक ठिकाणी जातात की ज्या ज्या ठिकाणी ती हवा पोहोचते त्या त्या ठिकाणी आयन्स पोहोचतात आणि ते आयन्स कोरोना विषाणू असेल किंवा इतर कुठलाही विषाणू, बॅक्टेरिया, फंगस, अशा प्रकारचे कुठलेही जीवाणू असतील तर त्याच्या शरीराच्या बाह्य आवरणाला ते तोडतात आणि त्या बाह्य आवरणाला तोडून त्याची शरीर रचना संपुष्टात आणतात व त्या विषाणूला आणि त्या जीवाणूला तिथे त्या संपुष्टात आणतात आणि आपल्या सर्वांना विषाणूचा जो प्रादुर्भाव होतो त्यापासून ते वाचवतात. सर, आता आपण बोलताना म्हटलं की आयन्सची निर्मिती या मशीनमधून केली जाते, तर त्याने आयन्स ही थोडीशी संकल्पना आमच्या दर्शकांसाठी थोडी क्लिअर करा की नेमके काय असतात आणि ते कशा प्रकारे काम करतात. आपल्या भोवती अवतीभोवती कुठल्याही गोष्टी असू द्या, त्या गोष्टी ज्या बनलेल्या आहेत त्या मॉलिक्युलपासून, मॉलिक्युल हे ॲटमपासून बनलेले आहेत आणि त्या ॲटममध्ये जर आपण गेलो तर त्या प्रत्येक गोष्टीच्या ॲटमच्या सेंट्रलला एक न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता ह्या हे जे इलेक्ट्रॉन आहेत किंवा प्रोटॉन आहेत, ते इलेक्ट्रॉन जे असतात निगेटिव्हली चार्ज असतात, प्रोटॉन जे असतात ते पॉझिटिव्हली चार्ज असतात. जेव्हा मी इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढवतो तेव्हा ते प्रोटॉनपासून दूर जातात आणि जे काही शिल्लक राहतं ते पॉझिटिव्ह आयन राहतात आणि जेव्हा मी प्रोटॉनची एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतो ते इलेक्ट्रॉनपासून दूर जातात आणि जे काही शिल्लक राहतं ते निगेटिव्ह आयन्स असतात. सर, कोरोनाच्या संदर्भात बरेच संशोधन चालू आहेत. अनेक जण असा दावा करतात की आम्ही जंतुनाशक आहे किंवा मग जे काही वेगळेवेगळे दावे करत असतात, तर त्याच्यासाठी प्रमाणीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर आपण या उपकरणाबद्दल प्रमाणीकरणाचा काय नेमकं प्रयत्न केलेला आहे. प्रमाणीकरण किंवा त्याला आपण इफॅकेसी म्हणूया, इफॅकेसी की हे सर्टिफिकेशन, टेस्ट सर्टिफिकेशन की हे मशीन
किंवा हे उपकरण जे आम्ही दावा करतो ते तसंच आहे का, ते चालतं का, त्याप्रमाणे ते करते तपासणं म्हणजे आपण त्याला इफेकसी टेस्टिंग किंवा उपयोगिता चाचणी असं म्हणतो. तर याची उपयोगिता चाचणी ही आम्ही आपल्या पुण्यामध्येच ICMR ची एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणून एक लॅब आहे, त्या लॅबमध्ये तिथल्या शास्त्रज्ञांनी जवळजवळ 3 ते 3.5 महिने अथक परिश्रम करून सगळ्या अँगलनी या उपकरणाची चाचणी करून आम्हाला त्याचं इफेकसी सर्टिफिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही काही क्लिनिकल ट्रायल्ससुद्धा ह्या डिवाइसच्या घेतलेल्या आहेत आणि त्या नायडू हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचं जे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन हे जे संचालनालय आहे तिथेही या उपकरणाची योग्य ती चाचणी करून त्यांनी आम्हाला त्या प्रकारची रिकमेंडेशन दिलेलं आहे. तसेच कर्नाटका राज्यामध्ये सुद्धा त्यांचे आरोग्य आणि आरोग्य शिक्षण आणि संशोधन या संस्थेने सुद्धा आता त्याच्यावरती काम सुरू केलं आणि तेही थोड्याच दिवसामध्ये आम्हाला त्याची इफेकशी चेक करून रिकमेंडेशन देणार आहेत की हो आपण हे मशीन सरफेस डिसइन्फेक्शनसाठी वापरू शकतो. अशा प्रकारचं हे म्हणजे सर्टिफिकेशन मिळणारी आपली पहिली संस्था आहे असं आपण सांगितलं होतं. अशा प्रकारचं आमचं उपकरण हे पहिलं आहे आणि हो आम्हाला म्हणाले त्यामुळे ही संस्था पण पहिली आहे. आणि याच्या इंटरनॅशनल पेटंट संदर्भात पण आपण प्रयत्न करत आहात, तर त्या संदर्भात आता काय झालं की आम्ही जेव्हा हे काम सुरुवात केली तेव्हा देशातल्या आपल्या नागरिकांना विशेषतः आपल्या देशातल्या लोकांपर्यंत हे मशीन पोहोचून लोकांना सरफेसवरती जो व्हायरस आहे त्याच्यापासून कसं दूर ठेवता येईल असाच आमचा प्रयत्न होता. परंतु याची माहिती आता जगभरामध्ये गेलेली आहे. आम्हाला जगभरामधून या मशीनची जेव्हा मागणी होत आहे तेव्हा जगभरामध्ये अशी पण मागणी होत आहे की तुम्ही लवकरात लवकर जागतिक लेवलचं पेटंट सुद्धा याचं घेणं गरजेचं आहे. सर, ह्याचा सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या, तर सर्वसामान्य नागरिकांना जेव्हा हे उपकरण वापरण्याची जेव्हा इच्छा असेल तर त्यांच्यासाठी काय नेमकी याची प्रोडक्ट लाईफ काय आहे, याचा वापर कशा प्रकारे करता येईल आणि ते कुठे उपलब्ध होऊ शकेल नागरिकांसाठी? याची किंमत जी आहे प्रोडक्टची ती याचे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे याचे उपयोगिता जे आहे ती आपलं घर असेल, प्रार्थनास्थळं असतील, गाडी, शाळा, कॉलेज, हॉस्टेल, हॉस्पिटल, त्यानंतर तुमचं गोडाऊन, फॅक्टरी, अशा सर्वच ठिकाणी तुम्हाला हे मशीन उपयोगीचं आहे. रेल्वेच्या रेल्वे कंपार्टमेंट असतील, एअरक्राफ्ट असतील, अशा ठिकाणी तुम्ही हे मशीन लावू शकता. शिवाय आपली छोटी छोटी दुकानं असतील ज्याच्यामुळे व्यापार आता बंद होतात, हळूहळू तर चालू व्हायला लागलेलं आहे, परंतु तरी पण डिसइन्फेक्शन किंवा डिसइन्फेक्शन करण्याची गरज आहे, अशा ठिकाणी तुम्ही हे मशीन वापरू शकता. याच्या किमतीच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास आम्ही आत्ता आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्यात आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक जिल्ह्यात आणि इव्हन काही तालुक्यांमध्ये सुद्धा आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आपले कुणाचीही या मशीनच्या संदर्भामध्ये जर गरज असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता आणि मग आपली गरज काय आहे, मग ते कुठल्या एरियासाठी आपण वापरणार आहात, कुठल्या गोष्टीसाठी आपण ते वापरणार, कारसाठी वापरणार का, भाजीसाठी वापरणार का, घरात येणाऱ्या किराण्यासाठी वापरणार आहे का, घराचं सरफेस डिसइन्फेक्शन करण्यासाठी का, ऑफिससाठी, हे एकदा ठरलं की आमचे माणसं तुम्हाला सांगतात की तुम्हाला हे मॉडेल वापरलं पाहिजे आणि मग त्या मॉडेलप्रमाणे आम्ही तुम्हाला किमती सांगतो. आणि हे याची उपलब्धता जी आहे त्या तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथं तुम्ही ज्या जिल्ह्यात तुम्ही राहतात त्या जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे मशीन हे डिवाइस उपलब्ध आहे. तुम्ही आज सांगितलं तर 2 ते 3 दिवसांमध्ये ते डिवाइस आपल्या घरी येऊन आमचे इंजिनियर्स आपल्याला ते कसं वापरायचं याचं ट्रेनिंग देऊन ते मशीन आपल्याला हस्तांतरित करू शकतो. धन्यवाद सर, आपण एवढी चांगली माहिती दिल्यासंदर्भात. आपण जे हे उपकरण तयार केलेलं आहे तर याच्यामुळे नक्कीच आमच्या जे ग्राहक आहेत त्यांना आवश्यक असतील, तर त्यांना हा नक्कीच उपयुक्त ठरेल आणि कोरोनाच्या जो विषाणू आहे त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला एक नवीन पर्याय आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि तो सगळ्यात जास्त उपयुक्त आहे असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा पर्याय एकदा अवलंबला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे, असंच आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. धन्यवाद.